तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. जयललिता यांचा सत्तेचा वारू रोखण्यासाठी काँग्रेस आणि डीएमके पुन्हा सोबत येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या संदर्भात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांची भेट घेतली. या भेटीत निवडणुकीतल्या रणनीतीबाबत आणि जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. मात्र जागा वाटपाचा अजून अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे. तामिळनाडूला दर 5 वर्षांनी सत्तापालटाचा इतिहास आहे, मात्र यंदा जयललिता या सत्तेत असून त्यांचंच पारडं जड असल्याचं चित्र आहे. त्यातच भाजपशी जयललितांची सलगी वाढली आहे, त्यामुळे डीएमके आणि काँग्रेस समोरचं आव्हान वाढलंय. या आव्हानाला यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी काँग्रेस आणि डीएमकेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. We wanted to have a meeting with the DMK leadership about the elections and also strategy, election strategy with the leadership of the DMK, which we had. That was the main purpose of our coming. How to go about the elections. Who are the other political parties, small or big, who are going to be the part of our combination. So we discussed that. One or two groups have already joined. Zee 24 Taas, Raha Ek Paul Pudhe.